Hi. See here, the next point is lactation. Last time we have seen about parturition. What is the meaning of lactation? आता हे lactation म्हणजे काय? The mammary glands of female start producing milk at the end of pregnancy is called as lactation. At the end of pregnancy, pregnancy end झाल्यानंतर म्हणजे मुलाचा जन्म झाल्यानंतर mammary glands मधून मिल्क तयार होणे, दूध निर्माण होणे याला लॅक्टेशन असं म्हणतात. दिस इज द मीनिंग ऑफ लॅक्टेशन. लॅक्टेशनचा अर्थ समजला. आता दुसरं हार्मोन. द हार्मोन प्रोलॅक्टिन इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ द मिल्क. हे मिल्क तयार होण्यासाठी किंवा मिल्क सिक्रीट होण्यासाठी कारणीभूत असणारं हार्मोन हे प्रोलॅक्टिन आहे. सो लॅक्टेशन हेल्प्स द मदर इन फीडिंग द न्यूबॉर्न बेबी. नवीन जन्मलेलं जे मूल आहे ते दुसरं काही खाऊ शकत नाही, त्याला फीडिंग करण्याचं काम आई लॅक्टेशन मुळे करते, त्याच्यावरच ते अवलंबून असतं. दॅट इज इम्पॉर्टंट. नाउ द फ्लुइड सिक्रेटेड बाय मॅमरी ग्लॅन्स सून आफ्टर द चाइल्ड बर्थ इज कॉल्ड एज कोलोस्ट्रम. कोलोस्ट्रम म्हणजे काय बघा, मुलाचा जन्म झाल्यानंतर मॅमरी ग्लॅन्स मधून जे फ्लुइड सिक्रीट होतं त्याला कोलोस्ट्रम असं म्हणतात. व्हॉट इज मीन बाय कोलोस्ट्रम? द फ्लुइड सिक्रेटेड बाय मेमरी ग्लॅन्स सून आफ्टर चाइल्ड बर्थ इज कॉल्ड एज कोलोस्ट्रम. इट इज ए स्टिकी अँड येलोइश फ्लुइड. हे कोलोस्ट्रम हे स्टिकी आणि येलो फ्लुइड असतं. दॅट कंटेन प्रोटीन्स, लॅक्टोज and mother's antibody. हे कोलोस्ट्रम मध्ये काय असतं? प्रोटीन्स. इट कंटेन प्रोटीन्स, लॅक्टोज अँड मदर्स एंटीबॉडीज. फॉर एक्झाम्पल IgA. द फॅट कंटेंट ऑफ दॅट कोलोस्ट्रम इज रिली लो. त्याच्यामध्ये फॅट कंटेंट हे कमी असतं. कळते का? कोलोस्ट्रम. कोलोस्ट्रम म्हणजे काय? नुकताच जन्म झाल्यानंतर मेमरी ग्लॅन्ड मधून जे फ्लुइड सिक्रीट होतं त्याला कोलोस्ट्रम असं म्हणतात. इट स्टिकी, ते चिकट असतं, पिवळ्या पिवळसर रंगाचं असतं. अँड दॅट इज रिच इन प्रोटीन्स. त्याच्यामध्ये प्रथिन, लॅक्टोज नावाची शुगर आणि आईकडून आलेल्या अँटीबॉडीज IgE असतात. द फॅट कंटेंट ऑफ दॅट कोलोस्ट्रम इज लो. त्याच्यामध्ये फॅट कंटेंट कमी असतो. नो व्हॉट इज द रोल ऑफ दॅट कोलोस्ट्रम? ह्या कोलोस्ट्रमचा रोल काय आहे? इट हेल्प्स इन डेव्हलपिंग रेझिस्टन्स फॉर न्यू बॉर्न बेबी. नुकत्याच जन्मलेल्या मुलांमध्ये इम्युनिटी सिस्टीम डेव्हलप झालेली नसते, त्याच्यामुळे ह्या कोलोस्ट्रम मधून मुलाची रेझिस्टंट कपॅसिटी किंवा शक्ती निर्माण होते. सो दिस इज अबाउट द पॉइंट लॅक्टेशन. आलं का लक्षात? म्हणजे चार मुद्दे आपण याच्यामध्ये बघितले पहा. एक म्हणजे प्रेग्नन्सी, त्याच्यानंतर प्लासेंटा, पार्चुरिशन आणि लॅक्टेशन. हे चार मुद्दे लक्षात आले का पहा. याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय? हेल्थ म्हणजे आरोग्य. आरोग्याची व्याख्या आपल्याला कदाचित माहिती असेल. अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची आरोग्याची व्याख्या कशी केलेली आहे? इट इज द हेल्थ मीन्स द सोशल फिजिकल अँड मेंटल वेलबिईंग. द सोशल फिजिकल अँड मेंटल वेलबिईंग अँड नॉट मेअरली अँड अब्सेन्स ऑफ डिसीज. म्हणजे एखाद्या माणसाला फक्त आजार नाही, त्याला निरोगी म्हणता येत नाही, तर त्याचं शारीरिक म्हणजे फिजिकल किंवा मेंटल म्हणजे मानसिक आणि सोशल म्हणजे सामाजिक वेलबिंग असणं त्याला आपण निरोगी असं म्हणतो. सो अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशाला म्हणतात? टोटल वेलबिंग इन ऑल एस्पेक्ट्स ऑफ रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनच्या संबंधात असणारा त्याचं वेलबिंग. वेलबिंग म्हणजे योग्य असणं, सगळ्या गोष्टी चांगल्या असणं. इट्स इमोशनल, बिहेवियरल अँड सोशल अस्पेक्ट अलॉंग विथ द फिजिकल वन्स. शारीरिक वेलबिंग बरोबरच
त्याचं रिप्रोडक्शन, इमोशनल बिहेवियर आणि सोशल एस्पेक्ट याची सांगड घालणे किंवा या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित असणं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ किंवा हेल्थ दॅट इज रिलेटेड टू रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. रिप्रोडक्शन सिस्टीम संदर्भात असणारं आरोग्य म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ असं आपल्याला म्हणता येतं. नाउ अबाउट रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी म्हणजे काय? ए सोसायटी विथ पीपल हॅविंग फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. ज्या सोसायटीतल्या लोकांच्या मध्ये फिजिकली आणि फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात अँड नॉर्मल इमोशनल अँड बिहेवियरल इंटरॅक्शन अमॉंग देम. सोसायटीमध्ये असणारी जी माणसं आहेत त्यांच्यामध्ये असणारं इमोशनल आणि बिहेवियरल इंटरॅक्शन ही योग्य असते त्याला रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी असं म्हणतात. द सोसायटी हॅव्हिंग फिजिकली अँड फंक्शनली नॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड नॉर्मल इमोशनल अँड बिहेवियरल इंटरॅक्शन अमॉंग देम दॅट इज नोन एज रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. ज्या सोसायटीमधल्या लोकांच्या मध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे हेल्दी आहेत आणि त्यांची भावनात्मक इंटरॅक्शन योग्य आहे अशाला रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी असं म्हणतात. नाउ ऑफ ऑल सोशल गोल्स ऑफ इंडिया. आता भारत आरोग्याच्या दिशेने वेगवेगळ्या प्रकारचे पावलं उचलत असतं, वेगवेगळी ध्येय ठेवत असतं, ध्येय धोरण ठरवत असतं. ऑफ ऑल सोशल गोल्स ऑफ इंडिया वन इम्पॉर्टंट गोल इज टू अटेन टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. म्हणजे अनेक वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपला भारत देश राबवत असतो रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटीसाठी किंवा लोकसंख्या नियंत्रणासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम केले जातात. त्यातलाच एक टू अटेन टोटल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अटेन करण्यासाठी चांगलं लोकांचं राहण्यासाठी त्याने कार्यक्रम निर्माण केला त्याला रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स असं म्हणतात. इंडिया इनिशिएट्स वन ऍक्शन प्लॅन अबाउट दॅट रिप्रोडक्टिव्ह हेल्दी सोसायटी अँड इट इज नेम्ड ऍज रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम दॅट इज RCH. चाइल्ड हेल्थ म्हणजे लहान मुलांचं हेल्थ किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा रिप्रोडक्शन संदर्भात माहिती त्याच्या विषयी असणार अज्ञानपणा टाळण्यासाठी इंडियाने किंवा भारताने RCH प्रोग्राम इनिशिएट केला किंवा सुरू केला. नाउ व्हिच आर द गोल्स ऑफ दॅट RCH. आता RCH म्हणजे काय लक्षात आलं? रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम. लहान मुलांची काळजी घेणं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल लोकांना माहिती देणं याच्यासाठी RCH नावाचा प्रोग्राम सुरू केला. त्याची गोल्स म्हणजे एम्स ज्याला आपण ध्येय धोरण म्हणतो ती कोणती ठेवली गेली? त्याच्यामध्ये पहिलं टू क्रिएट अवेअरनेस अमंग द पीपल्स. लोकांच्या मध्ये जाणीव जागृती निर्माण करणं. टू क्रिएट अवेअरनेस दॅट इज रिलेटेड टू रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन संदर्भात लोकांच्या मध्ये अवेअरनेस निर्माण करणं. प्रजनन म्हणजे काय, प्रजनन संस्था म्हणजे काय, त्याची कोणती काळजी घ्यायला पाहिजे याच्या संदर्भात लोकांना जाणीव निर्माण करणं. सेकंड टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज टू बिल्ड द रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ क्रिएट करण्यासाठी बिल्ड करण्यासाठी फॅसिलिटी निर्माण करणं, मग दवाखाने असतील, प्रायमरी हेल्थ सेंटर्स अशा प्रकारची फॅसिलिटी निर्माण करणं. थर्ड टू प्रोव्हाइड सपोर्ट फॉर बिल्डिंग ऑफ रिप्रोडक्टिव्हली हेल्दी सोसायटी. त्यांना सपोर्ट देणं, आधार देणं आणि टू ब्रिंग अबाउट चेंज इन थ्री क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स. क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स आहेत म्हणजे आरोग्याचे दर्शक आहेत ते तीन, त्याच्याविषयी बदल घडवून आणणं. दॅट इज रिड्युसिंग टोटल इनफर्टिलिटी रेट. आता बघा टोटल इनफर्टिलिटी रेट. इनफर्टिलिटी म्हणजे काय? ज्यांना मुलं होत नाहीत त्याला आपण इनफर्टिलिटी असं म्हणतो. टोटल इनफर्टिलिटी रेट कमी करणे
वेगवेगळे उपाय करून फर्टिलिटी डेव्हलप करणे, इन्फंट मॉर्टेलिटी रेट, इन्फंट म्हणजे काय, नुकतंच जन्मलेलं मूल त्याचा मॉर्टेलिटी रेट म्हणजे त्याचा मृत्यूदर कमी करणे, मूल जन्माला जन्माला दगावतात त्याचा जो इन्फंट मॉर्टेलिटी रेट आहे तो कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, आणि मॅटर्नल मॉर्टेलिटी रेट, मॅटर्नल म्हणजे आई मुलाची त्या बाळाची जी आहे तिचा पण मृत्यू होऊ शकतो त्याच्यामध्ये रिडक्शन करणे, याच्याबद्दल काम करणे, टू ब्रिंग अबाउट चेंज इन थ्री क्रिटिकल हेल्थ इंडिकेटर्स, याच्यावरून रिप्रोडक्टिव्ह हेल्थ लक्षात येते. त्या समाजामध्ये इन्फर्टिलिटी रेट किती आहे किंवा इन्फंट मॉर्टेलिटी रेट किती आहे, इन्फंट मॉर्टेलिटी म्हणजे मृत्यूदर, इन्फंट म्हणजे जन्मलेलं मूल, लहान मूल, तान मूल, त्याचा रेट, आणि मॅटर्नल मॉर्टेलिटी, डिलिव्हरीमध्ये आईचा मृत्यू होतो, हे सगळे हेल्थ इंडिकेटर्स आहेत, ह्याच्यामध्ये बदल घडवून आणले. सो दीज आर द गोल्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह अँड चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्राम्स. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण लॅक्टेशन, लॅक्टेशन म्हणजे काय बघितलं आणि व्हॉट इज अ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि गोल्स ऑफ आर सी एच. ठीक आहे.